प्रॉब्लम एज अ फार्मर्स क्लब प्रेसिडेंट विठ्ठल नाईक आज आम्ही पळय तांगा शेतकार जमलेले आसा. एक म्हणजे पहिले आमचे किरे झाले जेव्हा आम्ही जे ओपले जो तरवो काढपाक त्यांना बी खंय तरी फॉल्टी झाले काय पावसाची मिस्टेक ही आमकां कळना. तीन फावटी आम्ही बी घातले तिन्ना आमकां त्रास झालो. लास्टाक खंयचो तरी तरवो हाड आणि एकदा शेत भर असे करून लॉस आमकां खूप झाले. ते टायम ते बी ते झाले असताना ते बी आता फॉल्टी असले खंयचे झाले हांव नको काय गव्हर्नमेंट अप्रूव्ह केले काय ना ते आम्ही नको. पण तीन फावटी हे फेल झाले. कोणाक गरम उदीक घालून सुद्धा रवो काढचो पडला. हो प्रॉब्लेम ही फट झालेलो असा. आठ आठ दीस सुद्धा लागले रवो येवपाक. ते झाले ते जावन खंय तरी आयज शेतां पिकली पिकली आणि खंय तरी हो काढपाचो आमचो टायम लोवपाचो. पण गव्हर्नमेंटान असे केले असा की शेतकऱ्यांक फायदो करचे सांगून मशीनकारांक फायदो केला. जी रेट 1200 आम्ही 2 वर्षां पहिली दिताले ते आज 1400 आमकां भरचे पडटा सबसिडीज प्रायस. आणि फुल प्रायस हा 2400 असलो आणि आता झाला 2800. जेव्हा शेतकऱ्यांक खंय तरी फायदो करूंक जाय असलो जे ते किरें उलयतात की एका वराक म्हणटा हे आमचे एका वरान म्हणटा 4000 एरिया कव्हर जावंक जाय. आज जर तर ती ना झाली अर्दी तुझी जर झाली अर्दी म्हणटा फुल प्रायस दिवंक जाय. हो खंयचो कायदो आमटा इतली वर्सां आतां लागून येयल्ली हा की आमी वराच्या कोतार हे करता. टायम कितलो लागलो तेचेर आमी हे करता हाफ रेटीन आमी पयशे फारीक करता. पूण ह्या वर्सा ते तशें ना म्हणटा. आनी आमचो हांगासर श्रीनिवास म्हणून येयल्लो आसा मशीनवालो तो सांगता तुजो टायम बी आपल्याक कांय लागना तुजे 114 दी म्हणटा. 114 4000 आहात जाल्यार 4000 तूं पयशे फारीक कर म्हणटा. तुका म्हणटा एका वराचे मेळटले फुल्ले फूल. अरे पूण केले ना सुद्दां तेचे पयशे मागता तो हांगासर. आनी तुमकां जर प्रूफ जाय जाल्यार म्हाजे कडेन आनी एक रिसिटूय आसा. त्यांचे बोगस कसे करता पळय ते तुम्ही पळया. ही जी रिसीट असा हे रिसिटीर त्यांच्यानी पळय कितें केला वयर असा तो कार्बन घातला. सकयल कार्बन ना सकयल त्यांच्यानी पॅनान भरयला. हे मातशी पळया रिसीट हे पॅनान भरयला. यांचे कडेन ह्याच नंबराची आणि त्याचे कडेन 75 मिनिट्स म्हणून घातला त्याने आणि वटेन 2000 घातल्या. आता हीच त्यांचे कडे हायन जेव्हा रिसीट ओरिजिनल मागली जाल्यार ओरिजिनल हेचेर तो दाखयता म्हाका हे 2000 ते 700 रुपया दाखयता ओरिजिनल रिसिटीर 2000 ते 700. म्हणजे हे कशें कितें म्हणजे शेतकऱ्यांक फटोवपाक करता काय गव्हर्नमेंटाक फटोवपाक करता. हे शेतकऱ्या कडसून 2000 घेता आणि त्यांच्या ओरिजिनल रिसिटीर 700 रुपया आहा. हे कायद्याक बसता पहिले आणि एमसीओ हे खे एक्सेप्ट करता. जेव्हा प्रॉब्लेम झाला म्हणून राती जेव्हा आम्ही पीएक फोन केला एमएलएच्या एमसीओक फोन केला जाल्यार आज दोगां भितरले हांगासर कोणच हजर ना. आणि आमची झगडी लागता मशीनकारांकडे. आयज एका जबाबदार कोण म्हाका दिसता खंय तरी एमसीओक फोन केला. एमसीओन आयज हांगा येवन तो प्रॉब्लेम सॉल्व करूंक जाय. शेतकार आयज सकाळच्या 9 हांगासर रावल्ले आसा. आतां वरां 12:30 जायत येयली. एमएलएच्या पीएक फोन केलो जाल्यार तो पीए ना. म्हाका दिसता खंय तरी आयज जर ग्लेन सुद्धा जर आसलो एमएलए पयलींचो तो जर येवन सांगिना फुडें येवन सॉर्ट आउट जातलो आसलो प्रोग्राम. कसले प्रॉब्लेम आमकां कित्याक क्रिएट करता तेन्ना म्हाका दिसता हांव मागता हे मिडियाच्या थ्रू सीएमा कडेन अग्रिकल्चर मिनिस्टरा कडेन आनी डायरेक्टरा कडेन की तुमी जे ऑपरेटर आहा तेंचे ना पळयता. खंय तरी सर्वीस प्रोवायडर आहा तेंचे ना पळयता. खंय तरी शेतकऱ्यांक कसो फायदो जातलो तो पळोवचो. जर तर सर्वीस प्रोवायडर रुलासान वयता जाल्यार गव्हर्नमेंटान तेंकां सबसिडी दिवची कितें दिवचें. पूण शेतकऱ्याचे आयज कशें कितें जी फूल रेट मारता तेची. आतां तुमी म्हणटात थंय ऑफिसान एसीन बसोन की शेतां करा शेतां करा कृशी प्रधान देश आमचो. जाल्यार हो कृशी प्रधान देश तुमी म्हाका सांगा हे रेटीन आयज एमएलएन येवनी जर अग्रिकल्चर मिनिस्टरान येवन सीएमान येवनी जेन्ना आमी तरवो घालता तेन्ना येवचो. आनी जे पिकता मेरेन आमची हजेरी कितली जाता दिसाची हांगासर आनी कितले दीस आमी काम करता आनी जेन्ना लवता आनी ते भात इकता आनी तेचो हिशोब आनी हेचो हिशोब कॅल्क्युलेशन करून आमकां कितलो फायदो मेळटा दाखोवचो. बसते ऑफिसांनी बसले पूण हे कामां जावपाची ना.
तुम्ही जर कृषी प्रधान देश करतले जाल्यार आयज तुम्ही म्हाका दिसता खंय तरी फिल्डार येवन हे काम करचे पडटले. ऑफिसरांनी एमएलएन सुद्दां फिल्डार येवचो पडटलो शेतकऱ्याचे प्रॉब्लेम सॉल्व करपाक. थँक्यू. शेतकार म्हणून हांव प्रेसिडेंट उलयला. प्रॉब्लेम म्हणजे आता कितें सांगचें म्हटल्यार अशें आहा. इतली वर्सां जाले, एक 7-8 वर्सां जाली समज म्हाका आतां उगडास ना सांगपाक. हीं मिशिनां येतात तेसून आमी म्हणटा आदी म्हणटो हातीन पांयान लुवताले, हातीन लुवताले कितें करताले. पण आतां हे मिशिनां येयल्याक जे आमी ह्या किटलान तर मिशिनां मळ्याक चलतालीं पळय तेन्ना एका वराच्या प्रमाणे आमी फारीक करताले पयशे. वरा प्रमाणे फारीक करताले, ते कितले आसूं ते पयशे वरा प्रमाणे फारीक करताले आनी वरा प्रमाणे हे करताले. आनी ओनू इश्यू जालो असो की लुवपाक स्टार्ट केलें तेंच्यांनी मिशिनान आनी जी जागो आसा शेताचो तो 100 स्क्वेअर मिटर आहा जावं 200 स्क्वेअर मिटर आहा त्या प्रमाणे ते म्हणटात ते पयशे घेतात. असो इश्यू जालो. आनी दुसऱ्यान चड इश्यू जालो खंयसर सांगचो म्हटल्यार तुका एका शेताक खडपां येयल्लीं आहा ती सुटल्या. ते कांय तितक्या कुडक्याक शेत करिनात आनी त्या कुडक्याचे अर्द्या कुडक्याचे तेंच्यांनी लुल्ल्या पळय ते पयशे फारीक करपाक जाय जाल्यार ते अर्दे खडपा येयल्ले आहा पळय ते शेताक पळोवन तेंच्यांनी पयशे आख्ख्या शेताचे पयशे घेतल्या. म्हण खंयच्या कायद्यान हे पयशे घेतले काय म्हणून आमी विचारपाक खातीर इश्यू जालो. जाल्यार आमकां हे फावटी विचारतात सांगतात ते कितें एरिया प्रमाणे पयशे फारीक करूंक जाय. इतली वर्सां एरिया प्रमाणे पयशे नासले. वर जाता पळय ते अर्दे वर लागले जावं वर भर लागले जावं 2 वरां लागली जावं 3 वरां लागली त्या प्रमाणे पयशे फारीक करताले. पण आता एक तूं म्हाका सांगचें म्हणल्यार अशें आहा की आतां हीं शेतां करा 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 कर म्हणटात आनी आमी फार्मर आपल्या पिशें काय आपल्या करीत आहात, शेतां करीत आहात. तुजें पाट सांडलें हांव करता म्हणटा, तेणी पाट सांडलें हांव करता म्हणटा आनी करता एकदां करून घेतात. आनी हें मिशिनां येतात आनी रेट म्हणल्यार कितें आहा. आमी आतां भात घालता पळय भायर, गोवर्मेंटाक भात घालता पळय तेजी रेटूच वाडना. येयल्या वर्सा मिशिनांची 200 वाडत आहा. म्हण तूं म्हाका सांग शेतकऱ्यांक खंय फायदो आहा, खंयच्या हितून फायदो आहा तो सांग. मिशिनाचे तर पयशे वाडत गेले आनी तर भाताची तर रेट वाडना जाल्यार फायदो खंय आहा, शेतकऱ्यांक फायदो आहा ना. आयचे म्हटल्यार सांगचे म्हटल्यार कशें आहा हितून तेतून म्हणून कामेरी मनाय वाडलोलोच आहा. आतां दुसऱ्यान सांगचें म्हणल्यार कितें धाकटी मिशिनां जाल्यात पावर डिलर तितून 1-2-3 मिशिनां घातल्या उपरांत तितून व्हडली ही कामेरी लागना म्हणटो. तितून ते नडणी मिडणी हे जाता, मेकअप जाता. पण तरी आसतना म्हणटा कितें ती तर 3 फावटी जर मिशिनां घातली जाल्यार तेकाय म्हणून पयशे दिवंक जाय. कित्याक म्हाजे कडेन पावर डिलर आहा तेजे म्हाकाय कळटा बाबा तेका मिशीन घेतल्या फावटी घातल्या उपरांत तेजे हांव कितले पयशे सांगूं काय म्हणून लज दिसता सांगपाक सुद्दां. आतांच्या हितून सांगचें म्हटल्यार कितें थोडे जाण कितें म्हणटा डिझल वाडलें मरे, हें जालें मरे, तें जालें मरे, कांय ना रे, हें ना रे, तें ना रे, तोय जाता. पूण तशें न्हू, शेतकऱ्यांक खंय तरी फायदो जावचो म्हणून शेतकऱ्यांक आतां फायदो खंय आहा. 20 हे फावटी खंय 22 रुपया रेट आहा भाताची. 22 रुपयान तर हिशोब घालून गेलो न्हू जाल्यार ह्या भाताक फायदो आसा जाल्यार सांगपाचो म्हाका. 22 इतले तुमी आतां शेतकार बी कितें मेमोरेंडम बी कितें दिवपाचे आसा एग्रीकल्चर डिपार्टमेंट. प्रेसिडेंट फार्मर्स क्लब ऑफ नॅशनल हांवें चिंतलां की हें आमी येल्ल्या वर्सा तोंडी झगडोकूच उरल्या. हितून मिशिनकार आनी आमी झगडटात.
गवर्नमेंटाक जर तोंडान सांगलें जाल्यार तांकां कळना कळना ताका लागून खंय तरी हांवें तर चिंतलां की एज अ प्रेजिडेंट ऑफ फार्मर्स क्लब ऑफ नॅशनला की हे शेतकाराचे तूं सगळो एक मेमोरेंडम करचो आनी झेडवक दिवन त्याचे सीसी सगळे आमचे अग्रिकल्चर मिनिस्टर सीएमांक डायरेक्टराक वचोनी आनी एमसीओ वचोनी आनी हेचेर खंय तरी म्हाका दिसता गव्हर्मेंटान खंय तरी हेचेर दखल घेवपाची गरज आहा आनी जे वाडीव जी रेट आयज घेतलेली आहा ती खंय तरी कमी करची आनी त्याच्याहून तरी आनीक कमी जर जाता शेतकारांक कितें जर फायदो जाता जाल्यार हेचेर अवश्य गव्हर्मेंटान विचार करचो जाय जाल्यार हे शेतकार तुमकां खंयच्या ऑफिसरान खंयच्या एमएलएक मेळपाक रेडी आहा एनी टायम पूण आयज खंय तरी आमकां एकूच दुख्ख दिसता की जेन्ना आमी एमसीओक फोन करता आमच्या एमएलएच्या पीएक फोन करता जाल्यार दोगूय आयज हांगासर हजर ना म्हणजे हेंच्यानी कितें चिंतलां शेतकाराचे आनी मिशीनकाराची झगडी जावनी हांगासर आनी ते सुशेगात बसून ते एसीन पळयताली आमची मजा हे इतले तेंचे आहा आनी तेचेर म्हाका दिसता खंय तरी डायरेक्टरान आनी अग्रिकल्चर मिनिस्टरान ही एमसीओची दखल घेवपाची गरज आहा जेन्नाच्या राती ताका फोन करता आयज तेणी न विचार करता तो हांगासर येयलो ना हांगासर ताका लागून हेंचेर खंय तरी जावपाक जाय कारवाई खंय तरी आनी ह्यो शेतकारांक न्याय मेळपाक जाय नाजाल्यार मिशिनाची तरी रेट नाजाल्यार म्हाका दिसता अशेंच जर रेट वाडय अशेंच जर उरलें जाल्यार खंय तरी हो कृशी प्रधान देश म्हणटा पळय तो खंय तरी फाल्यांच्यान आमकां ही शेतां बंद दिवची पडटली दिवची पडटली ना कित्याक हे जर एमसीओनी येवन पळोवनी एमएलएनी येवन पळोवनी मिनिस्टरांनी येवन पळोवनी की हांगासर आमी एक शेत थेयता तांकां 4000 एरिया ते एका वरान तेंच्यांनी कट करून दाखोवचे आनी मागीर उलोवचे ऑफिसान बसून 4000 एरिया एका वरान जाता म्हणून सांगपाचे न्हू फिल्डार येवन आमकां दाखोवचे ही चॅलेंज आहा ओपन म्हाजी फोटो